नमस्कार मित्रांनो, हा दिवस होता 27 ऑक्टोबर 2017 ते 27 ऑक्टोबर 2013. दगड फोडून नशीब घडवणारा महान मल्ल पैलवान लक्ष्मण वडार यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि अशी काय माहिती जी तुम्हाला माहिती नाही आहे त्या माहितीबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ खूपच रोचक असणार आहे आणि या रोचक माहितीद्वारे तुम्हाला ही एक नवीन गोष्ट कळणार आहे. तर मित्रांनो, हा नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, कुस्तीचा शौक करावा असे लक्ष्मणचे घराणे नव्हते. कोल्हापूरजवळच्या केरले हे त्यांचं गाव. त्याचे वडील श्रीपती वडार ज्योतिबाच्या डोंगरावर दगडाच्या खाणीत काम करीत. बालवयातच पोटाची खळगी भरायसाठी लक्ष्मणनेही आपल्या वडिलांच्या बरोबर दगड फोडायला ज्योतिबा डोंगरावर जात असत. हातात भला मोठा हातोडा, जे पेलायचे वयसुद्धा नव्हते. अशा वयात हातोडा घेऊन टणक दगडावर मारून मारून त्यांचे शरीरसुद्धा दगडासारखे झाले होते. पिळदार शरीर असलेल्या लक्ष्मणला कुस्तीगीर व्हायचे स्वप्न पडायला लागली होती. गावातल्या टेलरकडे लंगोटा शिवून घेतला आणि गावाच्याच तालमीत कुस्तीसाठी पहिले पाऊल ठेवले. तेव्हा गावच्या लोकांनीही त्याला आणि त्यांच्या वडिलांना वेड्यात काढले. अरे, पैलवान करायचं म्हणजे हत्ती पोसायचा. लक्ष्मणला पैलवान करायसाठी एवढा पैसा आहे का तुझ्याकडे? त्याला खायला काय घालशील आणि तू काय खाशील? पोरं बाळं कशी सांभाळशील? हे नसतं कुळ लक्ष्मणला डोक्यातनं काढून टाकायला सांग, असा सल्ला त्यांच्या मित्रांनी दिला होता. पण लक्ष्मण काही केलं ऐकेना. तो म्हणायला लागला की दिवसभर कामधंदा करून तालमीत जातो, खुराक बिराक काय नको, मला मिळेल ती भाकरी खाऊन जगतो, पण पैलवान होऊनच दाखवेल. पोराच्या हट्टापुढे वडिलांनी हात टेकले. गावात चांगल्या चांगल्या पोरांना सहज मातीत लोळवायला सुरुवात केली. आणि मग मात्र वडिलांनी त्याला कोल्हापूरच्या काळा इमाम तालमीत कुस्तीचा सराव करायची परवानगी दिली. रोज वडिलांबरोबर दगड फोडायचे काम करून 16 वर्षाचा लक्ष्मण केरले ते कोल्हापूर 14 किलोमीटर अंतर रोज पळत जायचा आणि कुस्तीचा सराव करून परत यायचा. काळा इमाम तालमीचे वस्ताद मन्नू कोळी यांनी या प्रामाणिक कष्टाळू पोराला कुस्तीचे डावपेच शिकवले. हे पोर आपलं आपल्या तालमीचं आणि कोल्हापूरचं नाव काढणार असा विश्वास त्यांना होता. आणि लक्ष्मणने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी तो सार्थही करून दाखवला. कठोर मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द आणि गरिबीची जाण यातून लक्ष्मणने अल्पावधीतच मल्लविद्या अवगत केली. महाबली हनुमंत प्रसन्न झाला. दिसामासाने लक्ष्मण जी जोडी वाढत गेली आणि अल्पावधीतच महाराष्ट्र केसरी जोडीत त्याने दिग्गज मल्लांशी 4 हात करायला सुरुवात केली. आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली ते 1972 साली कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वेळी. 1972 मध्ये कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लक्ष्मणने वर्ध्याच्या मोहन सिंग भिसेला अवघ्या 5 मिनिटात 4 मुंड्या चित करून महाराष्ट्र केसरी पद आणि मानाची गदा जिंकली. साऱ्या कोल्हापुरात साखर वाटून दोघांनी आनंद साजरा केला. वडार समाजातील एका कष्टाळू पोराने कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची समजली जाणारी गदा मिळवली आणि करवीरवासियांचा ऊर अभिमानाने भरून आला. पण एवढ्यावर हे वादळ शमले नाही. दुसऱ्या वर्षी अकोल्याच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नगरच्या सेनादलाच्या रघुनाथ पवारला पराभूत करून पुन्हा महाराष्ट्र केसरी पद मिळवले. दुहेरी महाराष्ट्र केसरी झालेले लक्ष्मणच्या यशाचा डंका महाराष्ट्र आणि देशात वाजायला लागला होता. महान भारत केसरी दादू चौगुले, सांगलीचे आमदार संभाजी पवार, गुलाब बर्डे या मल्लांच्या बरोबर लक्ष्मणच्या कुस्त्या झाल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात
झालेल्या अखिल भारतीय रुस्तमे हिंद कुस्ती स्पर्धेत दिल्लीच्या गुरु हनुमान यांचा चेला सतपाल यांच्या चपळ कुस्तीचा बराच बोलबाला झाला होता. दिग्गज मल्लांनीही त्याच्या समोर नांग्या टाकल्या होत्या, पण लक्ष्मणने मात्र त्याच्या हुकमी पट काडाच्या तंत्राचा बोजवारा उडवीत त्याला तब्बल 35 मिनिटे झुंजवले होते. सतपालसारख्या झंझावताला 35 मिनिटे झुंजवणे म्हणजे चेष्टेचा विषय नव्हता, कारण अवघ्या काही मिनिटात कुस्तीचा निकाल लावण्यात सतपाल माहीर होता. त्या काळात मल्लांना खुल्या मैदानात फारशा कुस्त्या मिळत नसत. 1984 शेवटची कुस्ती झाल्यावर लक्ष्मणला कुस्त्या मिळेनासा झाल्या. महाराष्ट्र केसरी पद मिळवल्यावर त्याला कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून दरमहा 400 रुपये मानधन मिळत असे, पण प्रचंड आहार आणि सांसारिक जबाबदारीमुळे त्याला परवड सुरू झाली. मला सांगताना आश्रू येत आहेत की केवळ प्रामाणिकपणाच्या कुस्तीमुळे लक्ष्मणने पुन्हा एकदा हातात हातोडा घेतला. ज्योतिबाच्या डोंगराच्या दगडांच्या खाणीत लक्ष्मण पोटासाठी पुन्हा दगड फोडू लागला. केवळ दगड फोडून घराचे भागत नसे, नाईलाज म्हणून महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदाही त्यांनी विकायला काढली. राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड हे अतिशय तत्वाने वागणारे व्यक्तिमत्व. जिल्ह्यातील मल्लांना त्यांच्या मदतीचा हात नेहमी पुढे येत असे. लक्ष्मणच्या या हालाकीच्या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या बाळासाहेब गायकवाड यांनी खास कोल्हापुरी भाषेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. लक्ष्मणला प्रारंभी महापालिकेच्या अग्निशमक दलात नोकरी मिळाली. नंतर पालिकेने त्याला कुस्ती प्रशिक्षक म्हणून नेमले. याच नोकरीमुळे त्याचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. काळा इमाम तालमीत संदीप भोंडवे, अजित केसरकर, राम माने, प्रकाश चौगुले यांच्यासह अनेक मल्ल त्यांनी घडवले. दुहेरी महाराष्ट्र केसरी युवराज पाटील आणि लक्ष्मण वडार यांची दोस्ती म्हणजे रामभरत जोडी असे कोल्हापूर कुस्ती क्षेत्रात म्हटले जायचे. पण अचानक युवराज पाटील यांचे अपघाती निधन झाले आणि तेव्हापासून लक्ष्मण वडार खचले होते. त्यांना कुस्तीने उदंड कीर्ती मिळाली, पण शेवटपर्यंत हा गुणी खेळाडू अत्यंत विनम्रच राहिला. दिनांक 27 ऑक्टोबर 2013 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या वैभवी कुस्ती परंपरेतला धुवा निखळला गेला. असा गरीब व विनम्र मल्ल होणे म्हणजे सनातन मल्लविद्येच्या महान परंपरेचा एक अतिशय महत्त्वाचा अध्याय होय. आज लक्ष्मण वडार हे देहाने जरी आपल्या सोबत नसले तरी त्यांच्या आठवणीचा स्मृतिगंध नेहमी आपल्या सोबत राहावा यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कधी कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनाला गेलात तर त्या दगडी पायऱ्या ज्या तुम्हाला अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा देव यांच्याकडे घेऊन जातील त्या पायऱ्यांचे दगड आपल्या लक्ष्मण वडार यांनी फोडले आहेत याची मनात कुठेतरी जाणीव ठेवा. त्या मातीत या महान मल्लाचा घाम पडला आहे ती माती डोक्याला लावा. जन्माचे सार्थक झाल्याची भावना मनात उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अजून काय म्हणू या व्हिडिओमध्ये? तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मनाला लागला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन मल्लासोबत, मल्लाच्या माहितीसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.